राष्ट्रवादीमधील संघर्ष शिगेला पोहोचलाय. पक्ष आणि चिन्हाची लढाई सध्या निवडणूक आयोगासमोर सुरू आहे. शुक्रवारी निवडणूक आयोगासमोर झालेल्या सुनावणीत शरद पवार गटाने अजित पवार गटावर गंभीर आरोप केले. शरद पवार हेच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असून पक्ष विस्तारामध्ये अजित पवारांची भूमिका नसल्याचा महत्वाचा युक्तिवाद शरद पवार गटाच्या वकिलांनी केला. तसंच पक्षावर ताबा मिळवण्यासाठी अजित पवार गटाने हा कट रचल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. निवडणूक आयोगासमोरील युक्तिवादानंतर अजित पवार गटाने शरद पवार गटाला जोरदार प्रत्युत्तर दिले. अजितदादा गटाच्या रुपालीताई चाकणकर आणि सूरज चव्हाण यांनी खासदार सुप्रिया सुळेंवर थेट निशाणा साधलाय. आयोगासमोरील टीकेनंतर अजितदादा गट आक्रमक. तीन टर्म बारामती लोकसभा मतदारसंघात ज्यांच्या जीवावर निवडून येतात त्यांनाच विचारतात प्रश्न, अशा खोचक शब्दाच्या कवितेतून सुप्रिया सुळेनं लक्ष केलं. दादा समोर नाक उचलून धाकुटी विचारे तू कुठे काय केलंस, चंदनाच्या खोडाला सहाण विचारे तू कुठे काय केलंस, तो झिजला पण विजला नाही, देहाची कुडीच विचारे तू कुठे काय केलंस, पाया भरला विटावासे तोलून भरले, घराचा उंबराच विचारे तू कुठे काय केलंस, घामाला दाम दिला कष्टाला मान दिला, रक्ताचं पाणीच विचारे तू कुठे काय केलंस. अजितदादांचा अपमान करणारी घटना निवडणूक आयोगात घडली आहे, पण हे ऐकण्याची वेळ येईल याचा विश्वासच बसत नाही. राष्ट्रवादी पक्षासाठी अजितदादांनी काहीच नाही केलं, मला विचारायचं हे बोलताना जीभ कशी जड झाली नाही, सगळ्या महाराष्ट्राने दादांना डोळ्याने पाहिलंय. सकाळपासून रात्रीपर्यंत पक्षासाठी निस्वार्थपणे काम करणारे दादा, कार्यकर्त्यांच्या मदतीला सदैव धावणारे दादा, साहेब केंद्रात असताना एक हाती राज्य सांभाळणारे दादा, आजारी असतानाही गाव ना गाव पायाला भिंगरी लावून फिरणारे दादा, लोकांच्या अडचणी जाणून घेण्यास जनता दरबार घेणारे दादा, शेतकऱ्यांच्या बांधावर जाणारे दादा, आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना हिंमत देणारे दादा, प्रशासनावर वचक ठेवणारे दादा, जे आत आहे तेच बाहेर असणारे दादा, आश्वासक आणि विश्वासाचं दुसरं नाव बनले दादा. आणि तुम्ही म्हणताय दादांनी पक्षासाठी काय केलं, दादांनी त्यांच्या राजकीय जीवनात कमविली ती फक्त माणसं, अशा शब्दात सूरज चव्हाण यांनी शरद पवार गटाला प्रत्युत्तर दिलंय. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.